सोलापूर लोकसभेमध्ये सुरू असलेली प्रणिती शिंदे यांची घोडदौड अजून देखील चांगल्या पद्धतीनं चालू असून जवळपास 23,625 मतांची आघाडी ही त्यांनी 11व्या फेरीच्या अखेर त्या ठिकाणी घेतली आहे. खरं तर मध्यंतरच्या काळामध्ये राम सातपुते यांनी घेतलेलं लीड पास करून त्या 5,000 मतांनी आघाडीवर आल्या होत्या. तिथून पुढे 5 नंतर 10 आणि 10 नंतर थेट 10,000 मतांचं उड्डाण घेत जवळपास 23,625 मतांची म्हणजे जवळपास 13,000 मतानं या 11व्या फेरीच्या अखेर त्यांनी आघाडी घेतल्याचे चित्र पाहायला मिळतंय. जवळपास मतदारसंघातल्या सर्वच भागातून, मग ते सोलापूर उत्तर असेल, दक्षिण असेल, मध्य असेल, अक्कलकोट असेल, मोहोळ असेल, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ असेल, या सर्वच भागातून प्रणिती शिंदे अतिशय चांगल्या पद्धतीनं लीड घेताना चित्र पाहायला मिळत आहेत. आणि एकूणच जर मतमोजणी जर आतापर्यंत काढली, जर सूत्रांनी दिलेली माहिती जर बघितली, तर प्रणिती शिंदे यांना आतापर्यंत एकूण 3,00,372 मत मिळाले, तर राम सातपुते यांना 2,76,747 मत मिळाले. आणि एकूण आकडेवारी काढली तर जवळपास 23,625 मतांचं लीड हे त्या ठिकाणी सध्या प्रणिती शिंदे यांना मिळालंय. ही विजयाची घोडदौड किंवा या एकूण लीड घेण्याची घोडदौड त्यांनी चालू ठेवले चित्र पाहायला मिळतंय. त्यांचं लीड सातत्यानं डबल होते, 5, 10 आणि 10 आता 23,000 लीड हे त्या ठिकाणी त्यांना मिळालंय. त्यामुळे कुठेतरी राम सातपुतेंना हा मोठा धक्का असून सातत्यानं राम सातपुते हे त्या ठिकाणी पाठीमागे राहतानाचं चित्र पाहायला मिळतंय.